नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं समाज कुंड लागली विचार थ्रॉसेमी मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, पेपर तुमचे समाजचे ऑफलाइन आहे, काही विद्यार्थ्यांचे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तर काही विद्यार्थ्यांचे एमसीक्यू पॅटर्न आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, पेपर तुमचे आहे, पेपर मध्ये असताना काही विद्यार्थी आता म्हणजे त्यांच्या मनात जे आहे संकल्पना वेगळे नाही की नपास झालो तो पेपर कसा लिहू, दोन वर्ष आले पेपर लिहिलेले नाही आहे, त्याच्यात टाइम वेळ दिला पण पेपरचा अभ्यासच होत नाही आहे, मग कसं करू काय करू, काही टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. कमी अभ्यास करून जास्त मार्क मिळवण्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओला लागला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे तुम्हाला, तुम्हाला करायचं आहे फक्त डीप मध्ये योग्य तो तुम्हाला जे वाटते व हे पॉईंट पेपर मध्ये येऊ शकता, गेल्या 3-4 वर्षांमध्ये हे पॉईंट पेपर मध्ये आलेले आहे ते पॉईंट बरोबर करून घ्यायचे. ते पॉईंट आता काही विद्यार्थी सर्व बरोबर करतात, अभ्यासही बरोबर करतात, परंतु तरी त्यांना मार्क मिळत नाही. का मिळत नाही, कारण ते इथं चुकतात. कसं चुकतात, लक्षात पेपर पॅटर्न जो विद्यार्थी बरोबर लिहितो ना त्यालाच मार्क मिळतो. तुम्ही अभ्यास किती करा, पेपर पॅटर्न जर तुम्ही बरोबर लिहित नसाल तर तुम्हाला मार्क मिळत नाही. मग पेपर पॅटर्न कसा लिहायचा, किती मार्क लिहायचे, किती मार्काचा लिहायचं, कशा प्रकारचं लिहायचं, विद्यार्थी मित्रांना समजून घ्या, पूर्ण एकदा समजून घ्या की कशा प्रकारचा पेपर तुम्हाला लिहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क पासिंगचे नाही तर तुम्हाला चांगले मार्क काढायचे आहे, पासिंग पुरता विचार करायचा नाही. आता विद्यार्थी मित्रांना समजा की हा तुमचा पेपर आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा असा प्रकारचा पेपर आहे, हा पेपर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो याचा काय करायचा प्रश्न, क्या तुम्हाला प्रत्येक प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्न आहे असं तुझा चीट करून या एक प्रश्न पाहून घ्यायचे म्हणतो की इथं सपोज हा क्वेश्चन वन असेल, क्वेश्चन वन, क्वेश्चन वन चाही हा बरोबर इथं आला की क्वेश्चन वन चाही, पण क्वेश्चन वन चाही तुम्हाला काय दिलेला आहे की एखादा क्वेश्चन असेल सपोज स्केच डायग्राम अँड डिस्क्राइब द फंक्शन ऑफ हायरार्की अल्गोरिदम. एखादा क्वेश्चन असेल की स्केच डायग्राम अँड एखादा अल्गोरिदम असेल सपोज जर तुम्हाला हे विषय नसेल आवडत तर तुम्ही रोमन नंबर लिहा,
जसं की व 1 2 3 असे पॉइंट सुद्धा लिहू शकता डॉट सुद्धा लिहू शकता डॉट मी जर विद्यार्थ्यांना सल्ला देतो की डॉट घ्या कारण की इथे पॉइंट आहे ते पॉइंट कन्सिडर केले जात नाही मी जर कन्फ्यूज होतो चिकवर तो इथे म्हणतो किती डॉट आहे त्याला मोजावर नाही जातो आणि चिकवरकडे जास्त नाही जातो तो काय करतो हे येते 5 5 खूप डॉट लिहिले आहे ते काय येते तुमचा 5 5 मध्ये रिटर्न केले तो 5 5 मार्क तुम्हाला डिटेक्ट केले विद्यार्थी मित्रांनो म्हणून तुम्हाला काय करायचं आहे एक डॉट लिहायचा आहे एक एबीसीडी लिहायचा आहे परंतु तुम्हाला ट्रॅक व्हायचा आहे तुम्हाला 1 2 3 कधीच लिहायचं नाही आहे बघ मध्ये याच्यानुसार तुमचा पेपर जो आहे तो पेपर अशा प्रकारे आला पाहिजे इथं तुमचा अल्गोरिदम जे माहिती असते इथं तुमचे डायग्राम इथं तुमचे कसिस त्या डायग्राम मध्ये काय करायचं आहे पण मेन कसिस हा पॉइंटचा पॉइंट ठेवायचा त्यानंतर इंक्लूडिंग वगैरे ऍडव्हर्टाइज डिसऍडव्हर्टाइज द्यायचा आहे आणि डायग्राम ही मदत करायची आहे डायग्रामला वरती करायची ना खाली करायची विद्यार्थी मित्रांनो डायग्राम तुम्हाला मदत करायची आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर कोणता पॉइंट घ्यायचा आहे त्यानंतर हा क्वेश्चन झाला पण दुसरा क्वेश्चन ही विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये काय दिलेलं असेल त्यामध्ये दिलेलं असेल की तुम्हाला कोणत्याही अल्गोरिदमचे 4 पॉइंट द्यायचे किती पॉइंट द्यायचे 4 राइट 4 पॉइंट राइट 4 पॉइंट या अल्गोरिदम तुम्हाला 4 पॉइंट द्यायचे मग 4 पॉइंट कसं लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो तर 4 पॉइंट द्यायचं असताना जसं मी तुम्हाला सांगितलं आहे डॉट कारण की कन्फ्यूज होते शब्द डॉट डॉट आणि 4 पॉइंट सांगितलं विद्यार्थी मित्रांनो तर हे कोणते शिल्लक लिहून टाकायचा सपोज विद्यार्थी मित्रांनो एखाद्या वेळेस काय होते तुम्हाला पॉइंट लक्षात होते म्हणून हे डॉट लिहून तुम्हाला कामात येतात जर तुम्ही तो नंबर दिले सपोज आता नंबर दिले तुम्ही 1 2 3 आणि तुम्हाला बोलत चौथा पॉइंट झाला चौथा पॉइंट टाकलाच नाही मग विद्यार्थी मित्रांनो अशा वेळेस काय होतो तुमचे मार्क घटतात मार्क घटणार म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मार्क जास्त जास्त मिळते पण जर जर तुम्ही इथं पॉइंट दिले विद्यार्थी मित्रांनो पॉइंट दिला शिवा इथं 4 पॉइंट नाही तुम्ही असे जर पॉइंट दिले 1 2 3 आणि तुम्हाला जर चौथा पॉइंट मिळेल मनाने सुद्धा काही ना काही जर घेतला तर विद्यार्थी मित्रांनो हे 4 पॉइंट 4 पॉइंट दिले 1 2 3 4 ठीक आहे बाबा लिहिलेला आहे लिहिलेला आहे मार्क देते जर परफेक्ट तुम्हाला येत असेल तर पॉइंट घ्या नंतर ते देऊ नका विद्यार्थी मित्रांनो हे झाले तुमची दुसरी संकल्पना आता तिसरं लक्ष ठेवायचं मित्रांनो तिसरं आहे मॅथमॅटिक्स सब्जेक्ट या मॅथमॅटिक्स सब्जेक्ट मध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवा जर एखादा मुद्दा मॅथमॅटिक्सचा तुम्हाला जर पेपर असेल तुमचा MTA 4 किंवा इतरही तुमचे पेपर असेल जे मॅथमॅटिक्स सब्जेक्ट रिलेटेड आहे तर ते पेपर कुठे लिहायचे लक्ष ठेवायचं सपोज तुम्हाला काही दिलेलं आहे इक्वेशन वगैरे दिलं आहे की इक्वेशन वगैरे असं दिलेलं असेल तुम्हाला काही क्वेश्चन मध्ये तर ते इक्वेशन जे आहे ते इक्वेशन जर वेगळं आहे हा सर्व पहिले काय करायचा विद्यार्थी मित्रांनो सर्व वेळेस जास्तीत जास्त मुद्दा हे चूक करता तुम्हाला जेव्हाही कोणता क्वेश्चन मॅथमॅटिक्स असेल तर तिथं तुम्हाला सर्वात पहिले जे असेल गिवन हे गिवन जे आहे हे गिवन द्यायचं आहे त्या प्रत्येक गिवनला 1 ते 2 मार्क असतात विद्यार्थी मित्रांनो किती जर 9-8 मार्काचा क्वेश्चन असेल तर 2 मार्क असतात 6-8 क्वेश्चन असतात 1 मार्क असतो विद्यार्थी मित्रांनो आणि जर 8 मार्क असेल तर 2 मार्क तर हे गिवन हे जे गिवन आहे हे गिवन तुम्हाला इथे द्यायचंच आहे हे जे गिवन आहे हे गिवन इथे द्यायचंच आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला द्यायचं आहे सोल्युशन आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोल्युशन देत असताना सुद्धा जे तुम्ही व्हॅल्यू देतात इथं जे काय गिवनचे व्हॅल्यू देतात म्हणजे पुढे असं गिवन जे आहे ते गिवन लिहायचंच आहे गिवन त्यानंतर इक्वेशन नंबर 1 हे तुम्हाला असं लिहायचं आहे याचा इम्पॅक्ट जो आहे तो इम्पॅक्ट चांगला होतो विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर जे आहे ते सॉल्व करायचं आहे आणि सॉल्व झाल्यानंतर जे आहे ते शेवटी तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही कौशल प्रकारचा आंसर द्या त्याचं काढलेलं आहे दस वी हॅव सॉल्व असं सुद्धा तुम्ही लिहिलं तर चालते किंवा सोल्युशन इज जे उत्तराचे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर अशा प्रकारचा तुमचा मॅथमॅटिक्सचा सुद्धा पेपर आला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचे काही पॉइंट विचारले असेल तर ते पॉइंट सुद्धा नंबर मध्ये नाही द्यायचे ते पॉइंट तुम्हाला द्यायचे आहे डॉट डॉट मध्ये पॉइंट सुद्धा विद्यार्थी मित्रांनो डॉट डॉट मध्ये द्यायचे आहे आणि तुम्हाला जास्त जे आहे जास्त पॉइंट लिहायचे आहे तर 4 विचारले तर 5 मिनिट तरी काही हरकत नाही आहे एक घंटा पॉइंट शिजर घ्यायचा परंतु जर अंकामध्ये दिला तर तो चेकर वाजू चेकर समजून जातो की याने एखादा पॉइंट हा मला लिखित दिलेला आहे त्या पॉइंटचा एबीसीडी काय ट्राय करायचा आहे किंवा डॉट डॉट लिहायचा आहे आता झाला तुमचा तिन्ही पॉइंट तुम्हाला समजू शकले आता सर्वात मेन तत्व आहे तो राहणार तुमचा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पेपर तुम्हाला समजून घ्यायचा आहे अशा प्रकारे पेपर तुमचा राहणार आहे आता चौथा जो आहे विद्यार्थी मित्रांनो चौथा पॉइंट तुम्हाला समजून घ्यायचा आहे चौथा पॉइंट काय आहे चौथा पॉइंट आहे डिजिटल मीडिया डिफरन्स बिटवीन कसं लिहायचा भरपूर विद्यार्थी काय करतात डिफरन्स बिटवीन कसं लिहितात डिफरन्स बिटवीन इतर डिफरन्स बिटवीन डिफरन्स बिटवीनचा क्वेश्चन जर आला तर क्वेश्चन विद्यार्थी काय करतात पॅरेग्राफ मध्ये लिहितात मी तर पहिला पॉइंट लिहितो मी तर दुसरा लिहितो आणि याला याला मॉडेल करतो आणि सगळं हे कधी चुकीचं आहे डिफरन्स बिटवीन हा असा लिहूच नाही विद्यार्थी मित्रांनो डिफरन्स बिटवीन लिहायचा असा डिफरन्स बिटवीन तुम्हाला लिहायचा आहे असाच जसं आपण प्रॉपर वेने देत असतो हाच तुमचा डिफरन्स बिटवीन
Jadi,
पालन खाली पाहिजे हात मला लक्ष ठेवायचं आहे सिग्नल लक्ष ठेवायचं आहे म्हणून पेपर चेक करत असताना तर जास्त पालन जर नसते तर विद्यार्थी मित्रांनो चेकरी काही इंटरेस्ट नाही पेपर चेक करत जास्त पालन जर नसते मार्क जास्त मार्क शिल्लक नसतात तर असे अपडेट द्यायचे असेल नवीन व्हिडिओ द्यायचे व्हिडिओ मी घेऊन असतो विद्यार्थी मित्रांनो पण विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे मोटिवेशन द्यायचे मोटिवेशन व्हिडिओ आणले आणि असे पेपर पॅटर्नचे व्हिडिओ आणून विद्यार्थ्यांना मोटिवेट करणे एक्झामसाठी त्याचं मार्गदर्शन द्यायचे मार्गदर्शन मी विद्यार्थ्यांच्या या चॅनलच्या माध्यमातून मी करत असतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तुमच्या विद्यार्थ्यांना जे तुमचे मित्र आहेत माहिती नाही त्यांना शेअर करा त्यांना सांगा की अशा प्रकारचा पेपर पॅटर्न तुम्हाला लिहायचा आहे आणि अशा प्रकारचा पेपर पॅटर्न मिळाल्यानंतर तुम्ही याला जास्त मार्क द्यायला जास्त मार्क मिळू शकता विद्यार्थी मित्रांनो म्हणून विद्यार्थी मित्रांनो खास पॅटर्न तुम्हाला लागू करायचा आहे अशा प्रकारचा पॅटर्न तुम्हाला लिहायचा आहे आणि यानंतर तुम्हाला जे आहे तुमची व्हिडिओ जे आहे व्हिडिओ व्हिडिओ मध्ये तुम्हाला लिंकला जो आहे एसबी आणि एसबी व्यूजा सांगणार आहे तर अशा नवीन अपडेट्ससाठी चॅनलला जॉईन व्हा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो कारण की असे व्हिडिओ जे आहे व्हिडिओ तुम्हाला कमी पाहायला मिळतात आहे परंतु कमी आहे मार्गदर्शन व्हिडिओ जे आहे मार्गदर्शन व्हिडिओ तुम्हाला कमी मिळतात अशी व्हिडिओ असते.